वन विभागाने धडक मोहीम राबवत आज येवलूज येथील वनपरिक्षेत्रात स्थानिक लोकांनी केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अंदाजे हेक्टर क्षेत्रामध्ये बियर शॉपी चिकन शॉप आणि जनावरांचे शेड तसेच शेती अतिक्रमण करून निष्कासित केले होते पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथे वन विभागाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेल्याचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आले ही कारवाई उपवन संरक्षक आर आर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुनील निकम पनाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते यांनी राबवली लाखो रुपये खर्चून गट क्रमांक दहा एकोणपन्नास मध्ये वनविभागाची जमीन हडपण्याचा प्रकार होता याची दखल घेत ही मोहीम राबवण्यात आली विशेष म्हणजे या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीत बियर शॉपीला परवानगी कशी दिली का बियर शॉपीचा परवाना एक ठिकाणचा आणि चालू मात्र वनहद्दीत वन विभागाची जमीन हडपण्याचा उद्देश होता याची चौकशी व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांच्या मधून करून हे अतिक्रमण काढले सकाळी दहा वाजता या सुरुवात करण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने कारवाई चालू होती दरम्यानच्या काळात अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी याबाबत कसलाही विरोध अगर तक्रार केली नाही अतिक्रमण करणारे मंडळी इकडे फिरकले नाहीत पण वन विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते या कामी वनक्षेत्रपाल पन्हाळा वनपाल विजयदाते बाजार भोगाव वनपाल नाथा पाटील कळे वनरक्षक बाजीराव देसाई प्रतिभा पाटील व वनक्षेत्रातील वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मराठी एस साठी पन्हाळाहून किरण मस्कर